नमस्कार, सारंग किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण थंडगार सोलकढी कशी करतात ते पाहणार आहोत। थंडगार सोलकढीसाठी आपण इथे एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलंय, पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात, अर्धा चमचा जिरं घेतलंय, हे आगळ घेतलंय आणि हे काळं मीठ घेतलंय थोडं आणि हे आपलं मीठ। आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेणार, त्यात थंड पाणी टाकणार। आता आपण याचं वाटण करून घ्यायचं। पहिलं खोबरं घालायचं आणि हे जिरं, हिरव्या मिरच्या, लसूण ते सुद्धा घालायचं आणि यात थोडं पाणी घालायचं। पहिलं जास्त एकदम पाणी नाही घालायचं, थोडं पाणी घालायचं कारण ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणून। आता हे वाटण आपलं लावून झालंय, मी अर्धा पेला पाणी घातलेलं होतं, याच्यात मी आता अजून थोडं पाणी घालणार आणि हे गाळून घेणार। आता आपण त्या गाळून घेण्यासाठी मी आता ते भांडं घेतलंय। आता हे याच्यामध्ये गाळून घेऊया आपण। आता आपण हा जो खोबऱ्याचा चोथा हा पुन्हा एकदा मिक्सरला थोडं पाणी टाकून लावून घेणार आणि पुन्हा एकदा गाळून घ्यायचं असंच। आता हे मी गाळून घेतलेलं आहे, आता हे एकदा पुन्हा गाळणार कारण त्याच्यामध्ये खोबऱ्याचे बारीक बारीक छोटे छोटे कण राहतात, मग ते घशात येतात, मग ते त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला, म्हणून ते पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आपण। आता या भांड्यात मी गाळून घेणार। हे बघा, आता हे आपलं पूर्णपणे गाळून झालेलं आहे। आता एक चमचा ह्याच्यामध्ये मी आगळ टाकणार आहे। तुमच्याकडे जर आगळ नसेल तर आपली जी कोकम असतात ती पाण्यात भिजून घालून नंतर त्यांचा रस काढून ह्याच्यामध्ये घालायचा आणि त्याच्यानंतर हे चिमूटभर काळं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते मीठ टाकलेलं असल्यामुळे आपलं हे मीठ सुद्धा चिमूटभरच टाकायचंय। हे बघा चवीनुसार, हे जास्त मीठ नाही टाकायचं आणि आता ते व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। हे बघा, आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची। हे बघा, आपली ही सोलकढी आता तयार आहे। आपली थंडगार सोलकढी आता तयार आहे। ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।